मामा मी इतके गडबडून केले होते, त्यांनी मला अचानकपणे विचारायला सुरुवात केली. तू सांग कोण आहेस म्हणून. अगं तू ठासून सांगायचं ना की तूच लतिका आहेस. पण मामा त्यांना लतिका त्यांच्या सगळ्या लकबी माहिती आहेत, त्यांनी मला एकदम पकडलंच. मी बेटा हीच गोष्ट खूप महत्वाची आहे. खोटं ठासून बोलावं लागतं म्हणजे मग आपली बाजू कच्ची असली ना तरी सुद्धा निभावून जात. तेच ना मामा, माझ्या हृदयातून खोट्याचा आवाज निघूच शकत नाही. अगं पण तू खोटं कुठे बोलतेस? खोटं म्हणजे ज्या कृतीचा हेतू वाईट आहे आणि तुझी कृती तर एका मोठ्या सत्याला थारा देणारी आहे. अशा वेळी कशालाही घाबरायचं नसतं. तन्वी, आपला हेतू साध्य होईपर्यंत तुला हे रहस्य जपणं आवश्यक आहे, तुला सांभाळून राहणं आवश्यक आहे. मामा प्रताप दादा इतके अभावितपणे म्हणाले ना, तुझ्या बाबांना फोन केलेला. मला असं वाटलं की विनीता हत्या आणि बाबांनाच केला होता, त्यामुळे मी पटकन बोलून गेले. हेच भान तुला ठेवायचंय. प्रत्येक वाक्य विचार करून उच्चारायचं, चित्रपटातल्या कसलेल्या अभिनेत्यासारखं. चित्रपट पाहताना आपल्याला असं वाटतं का की हा माणूस कुणीतरी वेगळा आहे? पण प्रताप दादांकडे असलेल्या विद्येमुळे. अरे त्याची धमकी खोटी आहे, त्याच्याकडे आता कसलीही विद्या नाहीये. तन्वी, मी त्याच्या सगळ्या विद्या काढून घेतल्या आहेत, तू त्याच्या धमकीला अजिबात दाद देऊ नकोस. आणि बेटा एक गोष्ट लक्षात ठेव, प्रतापला दादा म्हणू नकोस आणि विक्रमला आहोजाहो करू नकोस. लतिका करायची का तस? मग तिच्या सगळ्या लकबी, तिच्या सगळ्या सवयी आत्मसात कर. तुझ्या बोलण्यातून, तुझ्या चालण्यातून, वागण्यातून कधीही असं जाणवायला नको की तू तन्वी आहेस. काळजी घे, बाकीच मी बघ. काळजी घेतलं.